नमस्कार, मी श्वेता, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. 1371 भरण्यांची विशाल डाबकी रोडवासी कावड गांधीग्रामकडे रवाना. पालखी व कावड महोत्सवाची जय्यत तयारी. आठ किलो गांजासह दोघांना अटक. गळा दाबून झाली महिलेची हत्या, अज्ञात आरोपीचा शोध सुरू. पालखी कावड महोत्सव पाहता वाहतूक मार्गात बदल. ऐतिहासिक पालखी कावड महोत्सवाचे आकर्षण असणारी डाबकी रोड वासियांची महाकाय कावडचे पूजन RRC नेटवर्कचे संचालक प्रदीप भाऊ देशमुख यांच्या हस्ते केल्यानंतर 1371 भरण्यांची विशालकाय कावड गांधीग्राम करिता रवाना झाली. दरवर्षी ऐतिहासिक कावड पालखी महोत्सवाचे आकर्षण ठरणारी डाबकी रोड वासियांची महाकाय कावड यावर्षीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यावर्षी 1371 भरण्यांची विशालकाय कावड डाबकी रोड वासियांची राहणार आहे. डाबकी रोड वासियांच्या या विशालकाय कावडीचे रविवारी सकाळी विधिवत पूजन करण्यात आले. RRC नेटवर्कचे संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांच्या हस्ते विशाल कावडीचे पूजन करण्यात आले. यावेळी डाबकी रोड कावड मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरती व पूजनानंतर 1371 भरण्यांची ही विशालकाय कावड गांधीग्राम करिता रवाना झाली. शेकडो शिवभक्तांच्या खांद्यांवर उभी झालेली ही कावड दुरून पाहताना एक अलौकिक आनंद अनुभवला जात होता. 160 फूट लांब, 18 फूट रुंद या विशालकाय कावडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हरबोला महादेवाच्या जयघोषात ही विशालकाय कावड गांधीग्रामकडे रवाना झाली. सोमवारी ऐतिहासिक पालखी कावड महोत्सवाचे आयोजन पाहता शहरात शिवभक्तांद्वारे आपापल्या कावड व पालखीची तयारी युद्धस्तरावर करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी 3 सप्टेंबरला अकोला येथे ऐतिहासिक पालखी व कावड महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. भव्य दिव्य असे आयोजन पाहता प्रत्येक कावड व पालखी मंडळ आपल्या तयारीला लागले आहेत. सर्वच शिवभक्त मंडळे आपली पालखी व कावड सजविण्यासाठी मग्न झाले आहेत. रविवार दुपारपासूनच शिवभक्तांचा हा जत्था अकोला ते गांधीग्रामकडे रवाना होत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक मार्गावर शिवभक्तांची गर्दी उसळणार आहे. कावड पालखी महोत्सव पाहता पालख्यांवर विराजमान होणारे महादेवाला विविध स्वरूपात साकारण्यात येत आहे. पालखीसोबतच कावडवर भरणे लावताना युवकांचा जोश दिसून पडत आहे. आपली पालखी व कावड इतर मंडळापेक्षा कशी वेगळी दिसेल याच्यासाठी प्रयत्न होत आहेत. संपूर्ण देशात अकोला येथेच या प्रकारच्या महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येते. या महोत्सवात सहभागी होण्याकरिता हजारो शिवभक्त राजराजेश्वर नगरीत येतात. सिटी चॅनलद्वारे या ऐतिहासिक कावड पालखी महोत्सवाचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत थेट प्रसारण करण्यात येते. दर्शकांना या महोत्सवाचा घरबसल्या आनंद देण्यासाठी RRC नेटवर्कची टीम युद्धस्तरावर काम करीत आहे. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयासमोरून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका महिलेसह पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून 8 किलो गांजा जप्त केला. सर्वोपचार रुग्णालयासमोर 8 किलो गांजा घेऊन असलेल्या एका महिलेसह इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अटक केली. सुनीता घाटोळे असे महिलेचे नाव असून गोकुळ चांदूरकर असे इसमाचे नाव आहे. या दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंभारी येथील रहिवासी सुनीता घाटोळे व हरिहरपेठ येथील रहिवासी गोकुळ चांदूरकर हे दोघे MH30AY5029 क्रमांकाच्या दुचाकीवर तब्बल 8 किलो गांजा घेऊन असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयासमोर सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 8 किलो गांजा असल्याचे उघड झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जुने शहरातील रमाई आंबेडकर नगरात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहा प्रकरणी पोलिसांनी खुलासा करीत या महिलेची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्टीकरण दिले. जुने शहरातील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी 40 वर्षीय महिलेची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केल्याचे शनिवारी पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून 6 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी नारायण मुरलीधर मानवतकर यांच्या शेजारी अकिलाबी नामक महिलेच्या घरात कल्याणी रामलाल बारोले ही महिला भाड्याने राहत होती. तिने हनीफ नवरंगाबादी नामक इसमासोबत निकाह केला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरात दुर्गंधी पसरली. ही दुर्गंधी या महिलेच्या घरातून येत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी घटनास्थळ गाठले आणि घर उघडले असता घरामध्ये कल्याणी बारोले हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या महिलेची 2 ते 3 दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी पहिल्या दिवशी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, मात्र हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पालखी कावड महोत्सवाचे आयोजन पाहता अकोला अकोट मार्गासह इतर मार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे देण्यात आली. श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे गांधीग्राम येथून कावड पालखी यात्रा काढली जाते, त्यामुळे सोमवारी वाहतूक मार्गात बदल केला आहे. या बदलाची नोंद वाहनधारक चालकांनी घ्यावी असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी केले. अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक, येणारी वाहतूक एसटी स्टँड अकोला ते भगतसिंग चौक, वाशिम बायपास ते शेगाव टी पॉइंट, गायगाव मार्गे निंबा फाटा ते देवरी मार्गे अकोट या मार्गाने वळती केली आहे. अकोटकडून येणारी वाहतूकही याच मार्गाने शहरात दाखल होईल. दर्यापूर ते आपातापा नाका, रेल्वे स्टेशन चौक ते अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावरील वाहतूक दर्यापूर खरपटी पॉइंट, न्यू तापडियानगर, जठारपेठ चौक, रेल्वे स्टेशन चौक, टॉवर चौक ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गाने वळती केली आहे. हा बदल 3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. सदर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले. अकोला शहरामध्ये जो कावड उत्सव असतो तो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा असतो. पूर्ण नदीहून पाणी आणलं असतं आणि राजराजेश्वर मंदिरमध्ये शिवलिंगाची पूजा केली जात असते आणि जलाभिषेक केला जात असतो. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांची आणि भक्तगणांची सुद्धा गर्दी असते आणि रोडावर अपघात होऊ नये याकरता ट्रॅफिक पोलिसांनी या कावड मार्गावरील म्हणजे गांधीग्राम ते अकोट देवरी फाटा, तसेच गांधीग्राम वल्लभनगर आणि उगवा, त्याचप्रमाणे आपातापा चौक, शिवाजी कॉलेज, अकोट स्टँड, मामा बेकरी चौक, गांधी चौक, कोतवाली चौक आणि जहीन चौक, त्यानंतर राजाराजेश्वर मंदिर या मार्गावरील जी मोठी वाहतूक आहे आणि सर्व 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर हे सर्व आम्ही वळवलेले आहे आणि पर्यायी मार्ग त्यांना दिलेले आहे. पर्यायी त्या मार्गामध्ये त्यांना दर्यापूर म्हैसांग एक मार्ग आहे. त्याचप्रमाणे जे शहरामधील वाहतूक आहे तीसुद्धा आम्ही रेल्वे स्टेशन, बस स्टँड, ढोर बाजार आणि त्यानंतर आपला बाहेरचा जो मार्ग आहे जहीन चौक कडून डायव्हर्ट करून सर आम्ही किल्ला चौक, बाणपुरा चौक इकडून वळवलेले आहे आणि हा जो एक मार्ग आहे पुन्हा शिवाजी कॉलेज, कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर हा सुद्धा आम्ही पर्यायी मार्गाने त्यांना आम्ही अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन चौक, बस स्टँड चौक आणि बाहेरून वाशिम बायपास या मार्गे डायव्हर्ट केलेले आहे. सर्व भक्तगणांना विनंती असेल की जे प्रवासी चालक असेल त्यांना आपण पर्यायी मार्ग जे आहेत, जे आम्ही सूचना फलक लावले, नोटीस बोर्ड लावले, पेपरमध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. कुठलेही जे कावड मार्ग आहे कावड मार्गावर आपण वाहतूक करू नये असे सर्वांना. अकोला शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तयारी सुरू करण्यात आली आहे. कृष्ण जन्माष्टमी पाहता श्रीकृष्ण मूर्तींसह साज शृंगाराचे साहित्याची दुकाने सजली आहेत. अकोला शहरात भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी पाहता बाजारात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्त्या, बालगोपालाची मूर्ती, साज शृंगार, देवाची वेशभूषा,
जन्मोत्सवाकरिता लागणाऱ्या झोपाळ्यांची विक्री होत आहे. माखन चोर नंदकिशोराच्या स्वागतासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 2 दिवस आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी 2 सप्टेंबरला रात्री 12 वाजता तर काही ठिकाणी 3 सप्टेंबरला रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. मथुरा वृंदावनमध्ये 3 सप्टेंबरला रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पहिल्या सोमवारी संपन्न होणारा जनता दरबार स्थगित करण्यात आला. पालखी व कावड महोत्सव पाहता जनता दरबार स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सोमवार 3 सप्टेंबरला अकोलाचा ऐतिहासिक पालखी व कावड महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ही बाब पाहता पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणारा जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या 1 व 3 सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. परंतु या सोमवारी 3 सप्टेंबरला पालखी व कावड महोत्सव येत आहे. त्यामध्ये पोलीस व महसूल विभाग यंत्रणा बंदोबस्ताचे कार्य करतात, त्यामुळे जनता दरबार स्थगित करण्यात आले अशी माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे तंटामुक्ती अध्यक्ष निवडणुकीची घोषणा करून रद्द करण्यात येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरुण गावामध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवडणूक वादग्रस्त ठरत आहे. यापूर्वी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीकरिता मतदान प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती, प्रत्येक वेळी ती रद्द करण्यात आली. शनिवारी 1 सप्टेंबरला ग्राम हातरुण येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे सकाळपासून येथे नागरिक एकत्रित झाले. दुपारी मतदान प्रक्रिया होणार असल्याची घोषणा झाली, परंतु नंतर ती रद्द झाल्याचे सांगण्यात आले. वारंवार ही प्रक्रिया रद्द का होत आहे असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पूरे गाव के लोग अपना काम धंधा गिराकर यहाँ पर जमा हुए और ग्राम पंचायत, ग्राम सेवक और जो अलग अलग जो बॉडी के लोग है, इन लोगों के फैसले का इंतजार करते रहे. सुबह में पहले ये कहा गया कि चिट्ठी के जरिए से, पहले तो ये कहा गया कि भाई किसी एक को चुने. जब कोई बात नहीं बनी तो बोले चिट्ठी के जरिए से बोले उनका इलेक्शन कराए. जब उस पर भी बात नहीं बनी तो फिर बोले कि 3 बजे के बाद जो है तो 3 बजे से 5 बजे तक इलेक्शन लिया जाएगा और 5:30 बजे जो है तो इसका रिजल्ट घोषित किया जाएगा. लेकिन पब्लिक नमाज के बाद में यहाँ पर जमा हुई इलेक्शन के लिए लोग और काम धंधे छोड़ के आए और बाद में आने के बाद देख रहे कि कुछ लोग जो ग्राम सेवक है और जो कुछ यहाँ के जो अधिकारी लोग हैं, ऐसा लग रहा है कुछ उम्मीदवारों के दबाव में आकर इलेक्शन कैंसिल करने का इन्होंने फैसला लिया है. मुक्ति इलेक्शन गावातील परिस्थिती पाहता, वादविवाद होणे, भांडणतंड होणे आणि पब्लिकचा रोष पाहता अध्यक्ष सभेचे यांच्या अनुमतीने आजची सभा तहकूब झाली. लोक जरी म्हणत असतील तरी पंच कमिटीचा निर्णय आहे आणि अध्यक्षाचा निर्णय आहे. वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन पुढची सभा काढली जाईल आणि निवडणूक घेण्यात येईल. आगामी निवडणूक लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार याद्यांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात येत असून मतदारांनी नाव नोंदणीसह दुरुस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षणाला प्रारंभ झाला आहे. मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. पुनर्परीक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. नवमतदारांनी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम अंतर्गत आपले नाव नोंदवून घेऊ शकतात. यादीत दुरुस्ती, नवमतदारांची नोंद, माहिती गोळा करण्याचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील स्तरावरील मतदार केंद्रांवर होणार आहे. पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार सतीश कुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 1 सप्टेंबर से मतदार यादी वोटर लिस्ट का संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम शुरू हो रहा है जो कि 31 अक्टूबर 2018 तक शुरू रहेगा. ये दरख्वास्त की जाती है, अपील की जाती है कि आप अपने मतदार
केंद्र अधिकारी BLO से संपर्क करें और उससे उसके पास में मतदार यादी दी गई है आपके एरिया की और उसमें मतदार यादी को चेक करें कि आपका नाम है उसमें कि नहीं है और है तो दुरुस्त है कि नहीं है। नाम पता एज ये सारी चीज़ें चेक करने के बाद में आप अपना समाधान करें कि आपका नाम मतदार यादी में है। जिन व्यक्तियों का नाम मतदार यादी में नहीं है वो तत्काल जो कंसर्न फॉर्म है फॉर्म भर करके वो तहसील ऑफिस में दे सकते हैं या अपने BLO को दे सकते हैं। साथ ही साथ वो इलेक्शन कमीशन की वेबसाइट पर जा करके वहाँ पर भी अपना नाम मतदार यादी में सुनिश्चित करवा सकते हैं। आने वाला जो लोकसभा इलेक्शन है उसके लिए ये वोटर लिस्ट ही फाइनल वोटर लिस्ट के रूप में काम करेगी जिसका प्रकाशन 4 जनवरी के पहले होना है। इसलिए ये अत्यंत आवश्यक है कि 1 सितंबर 2018 से 31 अक्टूबर 2018 तक चलने वाली ये वोटर पुनरीक्षण की मुहिम में आप सहभागी हों और आप इंश्योर करें कि आपका नाम मतदार यादी में वोटर लिस्ट में है एंड करेक्ट है। भारतीय डाक विभाग अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। भारतीय डाक विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। भारतीय डाक विभागांतर्गत नव्याने सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अकोला शाखेचे भारतातील इतर 650 शाखांसोबत दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी माननीय आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला माननीय श्री विजयभाऊ अग्रवाल महापौर महानगरपालिका अकोला तसेच डाक विभागातर्फे श्री विनोद कुमार सिंग प्रवर अधीक्षक डाकघर अकोला विभाग श्री आर्यन कुलकर्णी प्रवर डाकपाल अकोला प्रधान डाकघर व इतर गणमान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँकेच्या अकोला शाखा येथे माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे यांनी भेट दिली व स्वतःचे खाते सुद्धा उघडले। अकोला प्रधान डाकघर व्यतिरिक्त कृषीनगर शिवणी शिवर व डोंगरगाव या ठिकाणी सुद्धा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा शुभारंभ झाला। बँकेचे प्रबंधक श्री उमेश पाटील यांनी बँकेच्या कार्यप्रणालीविषयी माहिती दिली। अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचणाऱ्या अकोला येथील इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे उद्घाटन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय डाक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। कावड पालखी महोत्सव पाहता कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील 79 गुन्हेगारांना 1 दिवसाकरिता तडीपार करण्यात आले। सण उत्सव लक्षात घेता महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल 79 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश शनिवारी दिलेत। यासंदर्भात पोलीस विभागातर्फे तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते। गोकुळाष्टमी दहीहंडी व कावड पालखी उत्सव मिरवणूक गोगानवमी पोळा सण पोळ्याची कर मोहरम उत्सव हरतालिका श्री गणेश स्थापना उत्सव साजरे करण्यात येणार आहे। या उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी कलम 36 मुंबई पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या अधिकारांवये जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्यापेक्षा वरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना विशेष व जादा अधिकार प्रदान केले आहेत। दरम्यान सण उत्सव लक्षात घेता पोलीस खात्याकडून महसूल विभागाकडे शहरातील सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव तडीपारीसाठी पाठविण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल 79 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत। महानगरपालिका जलप्रदाय विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात पाईपलाईनच्या माध्यमातून लिकेजचे प्रमाण वाढत चालले आहे। या पाईपलाईन लिकेजमधून शेकडो गॅलन पाणी व्यर्थ वाहून जात आहे। यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात 90% जलसाठा जमा झाला आहे। त्यामुळे अकोला शहराचा पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटला आहे। पाणी टंचाईचे संकट दूर झाल्याने अकोलावासी आनंदित आहेत। उन्हाळ्यात अकोलावासियांना चांगलीच झळ सोसावी लागली। यावरून काहीतरी बोध घेण्याऐवजी शहरात पाण्याचा अपव्यय सुरूच आहे। अकोला येथील मुख्य बसस्थानकाजवळ पाण्याचा व्हॉल नादुरुस्त झाला, त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू आहे। या नादुरुस्त व्हॉलमधून पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहे। मागील काही दिवसांपासून हा व्हॉल नादुरुस्त आहे।
महानगरपालिका जलप्रदाय विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे शेकडो गॅलन पाण्याचा अपव्यय होत आहे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. 1371 भरण्यांची विशाल डाबकी रोड वासी कावड गांधीग्रामकडे रवाना. पालखी व कावड महोत्सवाची जय्यत तयारी. आठ किलो गांजासह दोघांना अटक. गळा दाबून झाली महिलेची हत्या, अज्ञात आरोपीचा शोध सुरू. पालखी कावड महोत्सव पाहता वाहतूक मार्गात बदल. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.